झी 24 तास एक पाऊल पुढे। महिला दिनाच्या निमित्ताने तिचे प्रश्न मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। आपण केवळ शोभेची बाहुली नसून आयन वुमन आहोत हे देशातल्या महिला नेत्यांनी सिद्ध केलंय। राष्ट्रपती पदापासून पंचायत समितीच्या सभापतींपर्यंतच्या प्रत्येक जबाबदाऱ्या महिला नेत्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यात, पण तरीही संसदेत महिलांना 33% आरक्षणाचं विधेयक अजूनही रेंगाळलंय। राजकारणात महिलांच्या मतांना किती स्थान आहे? दिल्लीच्या राजकारणात महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतोय। सध्याच्या घडीला सत्ताधारी पक्ष काँग्रेसच्या अध्यक्षा महिला आहेत, त्याच पक्षाचे सर्व महत्वाचे निर्णय घेताना दिसतात। दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याची धुरा सुषमा स्वराज याही उत्तमपणे हाताळताना दिसतात। त्याचबरोबर मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता यांच्यासारख्या महिला नेत्या पक्ष चालवताना दिसतात। एवढंच नाही तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदीही महिलाच विराजमान आहेत। राष्ट्रीय राजकारणात ही स्थिती असताना महाराष्ट्रात मात्र कोणत्याही पक्षात महिला नेत्या इतक्या प्रमुख पदी वावरताना दिसत नाहीत, याचंच उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। राजकीय पक्ष आजपर्यंत महिलांना महिलांची 50% वोट बँक म्हणून कधीच त्यांचा विचार केला नाही, आणि आम्ही महिलांनी आमची 50% वोट बँक आहे, आपण एखादं सत्ता उलटवून टाकू शकतो हा विचार आम्ही सुद्धा करत नाही। आम्ही एक नाही आहोत हा आमच्यातला सगळ्यात मोठा दोष आहे, आणि त्यामुळे कुठेतरी आमच्यामध्ये बदल झाले पाहिजेत। आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। पक्षात महत्वाचं स्थान मिळालं तरी निर्णय घेताना महिलांना विचारात घेतलं जातं का हाही खरा प्रश्न आहे। यावर राज्यातल्या महिला खासदारांनी दिलेलं हे उत्तर पहा। 50% रिझर्वेशन आज संपूर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आहे, आणि त्यामुळे महिला उमेदवार आपल्याला पाहिजेत, चांगलं काम करणाऱ्या पाहिजेत, ही देखील गरज सगळ्या पक्षांची झालेली आहे। त्यामुळे ती एकटी कॅन्डिडेट म्हणून राहत नाही, संपूर्ण पक्ष तिच्या पाठीमागे उभा राहतो, ही आज वस्तुस्थिती झालेली आहे। महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं, मात्र राजकारणात महिलांचा वावर पाहिला तर मात्र याबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। तुर्तास तरी महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात कधीतरी महिला मुख्यमंत्री होईल अशा आशा करण्यापलीकडे आपल्या हातात सध्या तरी काहीही नाही। जे 24 तासासाठी दिल्लीहून रश्मी पुराणिक आणि मुंबईहून दीपाली जगतापसह ब्युरो रिपोर्ट। तिचे प्रश्न एका ब्रेक नंतर। झी 24 तास एक पाऊल पुढे।